थँक्यू 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 सो मच. आमचे धन्यवाद आमचे राहुल चव्हाण सर, वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड कॉमेंटेटर मॅन फ्रॉम बदलापूर माणकेवली, त्यांचं सुद्धा नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. ओ समीर माळीचा आणखीन एक विध्वंसक फटका, क्षेत्र निवडलं मिडविकेटचं, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, सुंदर चौकार. किरण पाटील यांच्या वतीनं पारितोषिक आहे. बडवळ संघाच्या वतीनं जो कोणी खेळाडू सलग तीन षटकार किंवा सलग तीन चौकार जर त्यांना ठोकले तर 1000 रनचं पारितोषिक. त्याचबरोबर बॉलिंग करत असताना जर त्यांना संघातील गोलंदाजानं सलग तीन विकेट घेतल्या, विकेट हॅट्रिक घेतली, तरी सुद्धा 1000 रनचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक संपूर्ण सीझनभर जिथे जिथे मिळन पाटील उपस्थित असेल तिथं तिथं बडवळच्या सर्व संघांसाठी हे सुवर्ण संधी आहे. तो चांगला चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला, डीप पॉइंटला बॉल निघाला, दोन खेळाडू चेस करतात, नाही थांबणार चेंडू. आणखीन एक सुंदर चौकार समीर माळी, 3 मध्ये इंडिव्हिज्युअल 14, ही इज ऑन फायर नाव. पारितोषिक हरीश शेठ मिनमिने आणि त्याचबरोबर हरीश शेठ मिनमिने आणि मिलन पाटील एव्हन जोडी यांच्या वतीनं पारितोषिक, सलग तीन षटकार, सलग तीन चौकार, सलग तीन विकेट, 1000 रनचं पारितोषिक. बडवळ टीम मधून जेवढेही संघ खेळतात त्या सर्व संघांसाठी हे पारितोषिक, आणि हे पारितोषिक संपूर्ण सीझनभर चालूच राहणार आहे. हो समीर माळीचा फटका लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक प्रयत्न जबरदस्त होते, नाही थांबणार चेंडू. आणखीन एकदा चेंडू लॉंगॉनला पाठवला, सुंदर चौकार, पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय समीरजी कोच साहेबांच्या वतीनं विकेट अटिक साठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकार अटिक पूर्ण झालेली आहे. हरीश शेठ मिनमिने आणि मिलन शेठ पाटील यांना पव्हात त्यांनी इशारा केलेला की खात्री करण्याची गरज नाही, अजून जरी आले तरी हरकत नाहीये. शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी, निर्धाव चेंडूचे इथून सांगता. 5 बॉल मध्ये 18 धावा, इंडिव्हिज्युअल जबरदस्त सुरुवात. कर्जत प्रीमियर लीग जबरदस्त फ्लाय स्टार्ट दक्षिणवन संघाला मिळवून दिली होती समीर माळीनं, विध्वंसक फलंदाजी. पडद्यामागचा हिरो या वर्षामध्ये पडद्याच्या पुढे आणलेला आहे किंग्स बडवळ बी प्लस या संघानं. अवघा कंप्लीट एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा, धावा पुस्तकावरती. हेमंतला सफलता मिळाली नाही, परंतु ज्यासाठी तो ओळखला जातो, ज्या टप्प्यांसाठी तो ओळखला जातो, त्याचं अचूक टप्प्यावरती नियंत्रण आहे. आणि तशा प्रकारचे अंतिम दोन चेंडू त्याने फेकलेले आहेत. ओव्हर कंप्लीट, टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडीबाद 18 धावा धावा फलकावर. अठरा धावा धावा पुस्तकावरती. द्वारकाधीश आईस्क्रीम पार्लरचे मालक रोहनजी काळन मॅन फ्रॉम पिंपळोली हे देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात. त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये तुम्हाला विविध पद्धतीचे आईस्क्रीम मिळतील. त्यानंतर 10 स्कूप आईस्क्रीम ही त्यांचं स्पेशल डिश राहिलेली आहे, तर आवर्जून तुम्ही भेट द्या द्वारकाधीश आईस्क्रीम पार्लर, ज्यांचे प्रोप्रायटर आहेत रोहनजी काळन. 18 धावा एका ओव्हर नंतर, राकेश पाटील ऑन स्ट्राईक, संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सेकंड ओव्हर मध्ये चेस करण्याचा प्रयत्न होता, वाईट बॉल, पण हरेश कराळे सरांना इशारा दिलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 19 वरती.
आमचे राहुल चव्हाण सर त्याचबरोबर संपूर्ण मानकिवली सर त्यांचा मित्रांचा ताफा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 19वा बॉलिंग करतात ओव्हर नंबर 2 मध्ये राज. हो चांगला चेंडू आहे, पावत पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. चांगला चेंडू टाकला शरीरापासून दूर, ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग होईल. पाहुया नक्की कशा प्रकारचा चेंडू राजने टाकलेला, बाहेर बोलून घेणारा चेंडू, अँगल नुसार चेंडू इथून एक्झिक्यूट करत असताना शोल्डर मधली पावत टप्पा पडल्याच्या नंतर राईज होतोय बॉल. निर्धाव चेंडू 19 for none. 19 वरती बिनगडी बात. हो सेन्सिबली पुश केला शॉट कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक प्रयत्न चालू आहे. दुसऱ्यासाठी कॉल, स्ट्राइकिंग एंडला वेगानं थ्रो, थोडासा वाईट झालेला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात, 2 मदतीनं संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे 21 या धाव संख्येवरती. चांगला चेंडू टाकला होता या दिसा हेमंतनं, त्याच चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा देखील चेंडू त्यानं चांगलाच फेकला होता, फक्त सेन्सिबली पुश केला फ्रंट फुट डिफेन्स. त्यानंतर या 2 धावा 21-21. राकेश पाटील ऑन स्ट्राइक, बॉलिंग करतात राज ओव्हर नंबर 2 मध्ये. एक्स्ट्रा बाउन्स गुड लेंथ वरून, हार्ड लेंथला पिचिंग झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा बाउन्स, पंचांना व्हाईट कॉल केलेला. धावा संख्या जाऊन पोहोचलेली या 22 वरती, 2 एक्स्ट्रा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. व्हाईट बॉल पंचांना कॉल केलेला, एक्स्ट्राची रन मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 22. पेस व्हेरिएशनचा फंडा मैदानाच्या आतमध्ये इस्तेमाल करत असताना बॉलर राज ओव्हर नंबर 2, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस राऊंड द स्टम्स. राकेश पाटील फटका खेळतात, व्यवस्थित कनेक्ट झालेला नाहीये. चांगला चेंडू आणखीन एक राजचा, पुन्हा एकदा फक्त सिंगल. 1 मदतीने संघाच्या धाव संख्या पुढे जाईल, टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 23. दामत चषक तुम्ही पाहतात. ग्रुप बी मधील उद्याची पहिली मॅच, दामत अफान 11 वर्सेस आई एकवीरा कोलार आहे. 6:45 दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचं आहे. शार्प 6 ते 6:15 दरम्यान पहिला चेंडू पडेल या स्पर्धेच्या वतीने, याची नोंद घ्या. राऊंड द स्टम्स अवेर खेळलेत, जेलची शक्यता कदाचित वाईडिश लॉंग ऑफला. वेट अँड वॉच ची भूमिका घेत असताना सेकंड रन कम्प्लीट. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला, 2 धावा या चेंडूवरती मिळते. प्रयत्न जबरदस्त होते खेळाडूचे, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवून होते, त्यानंतर स्वतःला सावरलं बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग करत फक्त 2 या चेंडूवरती मिळालेत. 2 मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली 25 वरती. बिनगडी बाद 25, अंतिमचे 2 चेंडू या ओव्हरमधले, मोठा फटका आलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग, त्यानंतर कमबॅक करणारं हे षटक आपण पाहत आहेत. प्रत्येक संघामध्ये असा एकतरी गोलंदाज असो, पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्याच्या नंतर सेकंड ओव्हरमध्ये तो कमबॅक करून देत असो, त्यामध्ये राज हा प्रमुख अस्त्र राहिलेला मानकी उल्टीमचा. सफळून खेळतात, शॉर्ट कव्हर पॉइंट मधून बॅकवर्ड टर्नमॅनला चेस चालू आहे. 2 खेळाडू पोहोचतील का, नाही पोहोचणार. दोघांच्या मधोमध चालला चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार फलंदाज समीर मालीच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या धाव संख्येवरती. विकेट गेलेली नाहीये, ही जमेची बाजू राहिलेली आहे किंग्स बडवल टीम साठी. अंतिम चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. डाऊन द बॉल हेमंत पकडली जेल सेकंड अटेम्प्ट मध्ये. फलंदाज बाद, 29 पहिला धक्का किंग्स बडवल या टीमला. नवीन बॅटर उमेश यादव मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर मध्ये बनवल्या धावा, 1 गडी बाद 29.